नमस्कार. आज मला पावश्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अनेक सिद्ध रचनांच्या पैकी श्रीमद संजीवनी गाथा हे जे पुस्तक आहे, ही जी गाथा आहे, याबद्दलचे काही अनुभव सांगायचे आहेत, म्हणजे आत्ताच्या काळातील शब्दाप्रमाणे शेअर करायचे आहेत. याबद्दल आम्ही बरेच ऐकलंही होतं आणि माझे वडील सविता पारिजात स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित, आईसुद्धा. आईने अनुग्रह घेत असताना मी स्वामी स्वरूपानंदांचं प्रत्यक्ष दर्शनही घेतलं होतं. त्यावेळेला ते झोपून असायचे, त्यामुळे त्यांचा हात मी बघितलेला अजूनही मला आठवतो. मी खूप लहान होतो त्यावेळेला आणि त्यानंतर एक स्वामींनी आम्हाला फोटो दिला होता आईला स्वतःच्या हाताने, तो आजही आमच्या घरी पूजला जातो. माझ्या वडिलांचं भाग्य असं की त्यांचं खूपच प्रेम स्वामी स्वरूपानंदांच्यावर होतं आणि त्यामुळे ते त्यांना पत्रे लिहायचे आणि स्वामी त्यावेळेला काही काळ उत्तरं पाठवायचे. नाना संसारे म्हणून त्यांचे लेखक होते, तर ते लिहून घ्यायचे किंवा काही छापील पत्रे असायची, त्याच्यावरती त्यांची उत्तरं यायची खरी. माझ्या वडिलांना नारळी पौर्णिमेला अनुग्रह मिळालेला होता, त्यामुळे त्यांचा कविपिंड आणि त्यांचं सगळं भावना आणि भावनेमध्ये सगळं असंही असलेलं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांचाही एक असा किस्सा प्रसिद्ध आहे की जेव्हा पहिल्यांदा यमुताई कुलकर्णी त्यांना पावसला घेऊन गेल्या, त्यावेळेला त्यांना सगळं जाणीव झाली होती. त्यांनी पावसचा प्रेमदीप हे स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींचं पुस्तक वाचलं होतं. त्यांच्या भावाला शुगर सापडली असं त्या काळात कळल्यामुळे एक झालेला त्रास आणि त्याच ह्याच्यामध्ये स्टाफरूममध्ये यमुताई कुलकर्णी पुस्तक विसरून गेलेलं असताना ते वाचत बसले होते आणि ते पुस्तक घेऊनच मग भावाकडे पुण्याला गेले अशी ती कथा होती. त्यामध्ये बाईंच्याकडे जायला लागले आणि मग गुरुवारची आरती वगैरे असं सगळं असताना मग सुट्टीमध्ये यमुताई त्यांना पावसला घेऊन गेल्या. त्याला नेहमीच पावसची पद्धत अशी होती, आपल्याला माहिती आहे की देसाईंच्या घरामध्ये बाहेर वाट बघत थांबावं लागतं, एकेकट्याला दर्शन घ्यायचं. तिथे बसलेले असताना माझे वडील पूर्वीचे पत्रकार आणि कवी, लेखक, शिक्षक, त्यामुळे त्यांच्या मनात एक असा विचार येऊन गेला, ज्या सद्गुरूकडून, ज्या गुरुपदाला पोहोचलेल्या व्यक्तीकडून आपल्याला सगळं जगाचं गुह्य समजून घ्यायचं आहे, त्याने जर मला ओळखलं तर मी मानेन की खरोखरच हे सद्गुरू आहेत म्हणून. हा विचार म्हणजे मनात उमटून शेवटचा शब्द यायच्या आत आतून स्वामी स्वरूपानंदांचा निरोप आला, कवी सविता पारिजात जे आले आहेत त्यांना आधी पाठवा म्हणून. आणि मग त्या क्षणापासून त्यांचं ज्याला असं म्हणता येईल की सरेंडर, म्हणजे समर्पण जे होतं त्यांच्या गुरुच्याबद्दल, ते त्या पद्धतीने सरेंडर झाले आणि त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. तर अशा ह्या इतक्या भावविभोर नात्यामध्ये ते खूप वेगळी वेगळी पत्रं स्वामींना लिहायचे. आणि आत्ता मला महत्त्व कळते, त्यावेळेला त्यांनी काय काय हे केलं होतं मला माहीत नाही, पण दोन कारणासाठी ते स्वरूपानंद संप्रदायामध्ये ओळखले जातात. एक म्हणजे त्यांनी स्वामी स्वरूपानंदांच्यावरती लिहिलेला पाळणा आहे, तो पाळणा स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी गायला जातो अजून सुद्धा आणि तो छापला होता आणि यमुताई कुलकर्णींच्या आवाजात रेकॉर्डही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आईला जो जवी ती बाळे असा तो शब्द आहे. म्हणजे हे फार वेगळं इंटरेस्टिंग कवीमय हे. स्वरूपानंद तर महाकवी होते आणि त्यांचं म्हणजे आध्यात्मिक कार्यासाठीच संपूर्ण प्रतिभा त्यांनी आपली पणाला लावली होती असं असल्यामुळं त्यांना तोही एक असा हे होता की समजून घेण्याची फार मोठी कुवत त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे त्या काव्यामुळे असेल किंवा काय माहीत नाही, पण स्वामी स्वरूपानंदांनी आपली एक बंडी आणि टोपडं माझ्या वडिलांना दिलेलं आहे. आजही ते घरात आम्ही खूप जपून ठेवलेलं आहे. पण हे सगळं कसं झालं आणि इतकं कसं काय असं नातं एवढ्या ह्याचं असू शकते कळायचं नाही त्यावेळेला. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये ते कायम स्वामींचं वाङ्मय वाचत राहायचे आणि तेच तेच करत राहायचे. ते का असं करतात, पुन्हा पुन्हा पावसला का जातात, सगळं स्वामी बघून घेतील असं का म्हणतात, किंवा कोणी भेटलं की म्हणायचे मी स्वामींना सांगतो तुमचं होईल काम वगैरे असं बोलायचे. आम्ही हसायचो त्यांना, त्यानंतर चेष्टाही करायचो की आता हे जाऊन स्वामींना सांगा. हा बावळटपणा इतका होता की चप्पल जरी विकत आणले तरी स्वामींच्या फोटोला लावायचो मी. तर ते म्हणायचे असू दे स्वामींना काही वाटत नाही, आपला भाव मोठा असं वगैरे सांगायचे. तर अशा वातावरणात असताना कुठेतरी 96 सालची ही गोष्ट आहे, मला एक अशी जाणीव झाली की का कोण असतो का आपण अभंग ज्ञानेश्वरीचं पारायण करूया असं. मी वडिलांचं बघत होतो, आम्ही नेहमी भाग घेत होतो, त्याला व्यवसायाची नुकतीच सुरुवात होती आणि मी ते वाचन करायला सुरुवात केली. ती सुरुवात केल्यानंतर असं होतं की खूप अडचणीचा काळ असल्यामुळं ज्या प्रकारची एक शांतता आणि स्वास्थ्य आपल्याला हवं असतं ते मिळवण्यासाठी असेल किंवा आतून प्रेरणा त्या घरामध्ये खूप तीव्र होत होती, आम्ही ते सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर 1-2 दिवसांमध्येच वडिलांना थोडासा शारीरिक त्रास सुरू झाला होता. उचकी आली तर थांबत नव्हती आणि त्यावेळेला आम्ही खूप भित्रे होतो, त्यामुळे त्यांना काहीतरी होतंय आणि लगेचच काहीतरी होणार अशा धारणेत असायचं. त्यामुळे मग असं एक सवय लागली की रोज जेवढं काही वाचन असायचं ते वाचन मी मोठ्यानं करायचो, म्हणजे माझा स्वतःचाच आवाज स्वतः ऐकल्यानंतर आणि स्वामींचा प्रासादिक आणि अतिशय कृपामय असे शब्द असल्यामुळं त्याचं एक वेगळं व्हायब्रेशन तयार व्हायचं आणि मला एक असा नाद आहे की
त्याचबरोबर असे काही शब्द यायचे की त्याप्रमाणे त्याचा संदर्भ कुठल्या तरी त्या दिवशीच्या आजूबाजूच्या घटनांशी लागायचा आणि स्वामींनी त्यातून उत्तरच दिले असं वाटायचं. नंतर मग वाचल्यावर कळलं की स्वामींच्याकडे गेलं की तरीसुद्धा ते कुठला तरी धर्मग्रंथ काढायला सांगायचे आणि मग आपण पान उघडायचं आणि त्याच्यामध्ये आपलं उत्तर सापडतंय असा तो नाथपरंपरेचा एक संकेत आहे असं काहीतरी असेल. पण मला त्याचा जरा जास्तच नाद लागल्यासारखं झालं. हा सप्ताह होत असताना अनेक अडचणीतून जात असूनसुद्धा मी अत्यंत धीरानं सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं. वडिलांचा आजार पण सुरू झाल्यानंतर एक असं इंडिकेशन आतून येत होतं की काहीतरी असं आहे की आता तू यांच्यासाठी तुझा वेळ दे आणि यांच्या इच्छा पूर्ण कर किंवा यांची सेवा कर. आणि त्यांच्या सगळ्या कामामध्ये आणि याच्यामध्ये खूप त्यांची प्रकाशनाची जी इच्छा होती ती राहून जाऊ नये म्हणून मी दोन मासिकं रजिस्ट्रेशनची कल्पना काढली आणि त्यामध्ये स्वरूप विद्या आणि जीवनार्थ ही दोन नावंही पाठवली दिल्लीला आणि ती 1.5 महिन्यात मंजूर होऊन आली. आणि स्वरूप विद्या हे नाव मंजूर होऊन आल्यानंतर तर मी अगदी वेडा झालो आणि मग मी असा एक खरडा लिहून काढला की स्वरूपानंद वाङ्मय सेवा मंडळ अशा पद्धतीचं हे करायचं की वाङ्मय प्रसार मंडळ अशी एक संस्था काढू आपण. मी त्याचं लिहून पण काढलो आणि बाबांना असं म्हणाले की हे नुसते शब्द नाही आहेत, त्याच्यात काहीतरी शक्ती आहे, हे सिद्ध आहेत असे, याबद्दल आपण काहीतरी करूया. मला आता लक्षात येते तुम्ही हे काय करताय. ते खूप खुश झाले. मग आम्ही नेहमीप्रमाणे बरीच पदरमोड करून अक्कल खाती पैसे खर्च करून भरपूर अंक वगैरे काढले त्याच्यामध्ये व्यवसाय आणि हे सगळं सांभाळून लोकांना भरपूर वाटले आणि खूप आनंद घेतला. पण त्याचा जो आनंद होता आणि संस्थापक संपादक सविता बारजात असं जे काही येणं महत्वाचं होतं ते माझ्या दृष्टीनं खूप चांगलं होतं. मग ते मला म्हणाले की सारखं ज्ञानेश्वर वाजायचं नाही खोळ्या, संजीवनी गाथा वाचली तरी चालते म्हणून. पण ॲक्च्युली त्या सगळ्यामध्ये सुद्धा पुन्हा मधला एक वाङ्मयाचा भाग असा होता की भावार्थ गीता जी आहे ती अगदी श्लोकाला भगवद्गीतेच्या फॉलो करत स्वरूपानंदाने अतिशय उत्तम लिहिलेली आहे. तर त्यामध्ये एक 12व्या अध्यायामधली साखी आहे. आता हे मला असं कसं झालं तर आमचे वडील सविता पारिजात पूजेला बसले की सगळं मोठ्यानं म्हणायचे आणि आम्ही ऐकायचं झोपलेलं असताना आणि त्यामध्ये आमचं सगळ्यांचं पाठ होऊन गेलो. त्यातली एक साखी आहे, मी रस्त्यावरून जात असताना अचानक ब्रेक लागल्यासारखी माझी 2-व्हीलर थांबली आणि अचानक ती साखी आपण म्हणतोच आहे असं झालं आणि मला असं वाटलं की आपल्याच हृदयातून तो आवाज येतो. ती अशी होती की निजनामाची नौका साची त्यात बसवनी त्याते जन्म मृत्यू भव सागरातून नेई पहिलं तिराते. तर ही अतिशय प्रसिद्ध अशी साखी आहे ती आणि त्याविषयीचा जो श्लोक आहे भगवद्गीतेमधला तोही तितकाच प्रसिद्ध आहे. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात असा तो शेवट असलेला प्रसिद्ध श्लोक आहे. योगक्षेमम वहाम्यम असं जे म्हणलेलं आहे तो जो आशीर्वाद दिला अशा असा तो श्लोक आहे. ते आता का सुरू झालं मला काय कळलं नाही. मग मी त्याचा अर्थ असा काढला की निजनाम जर सारखं घेत बसलं तर ह्या भवसागरामध्ये आपल्याला वलवत वलवत पहिलीकडे जाण्यासाठी अनेक अडचणी पार करत जाता येईल म्हणून. मग त्याचा अर्थ बघण्यासाठी म्हणून मी पुन्हा अभग ज्ञानेश्वरचा 12व अध्याय पण झपाटून वाचायला लागलो. मला उलटाच उलटा केला तरी त्यातले शब्द आठवतात इतक्या वेळा वाचला. अखंड पारायण असं म्हणतात ते 96 सालापासून वडिलांचा मृत्यू होईपर्यंत 2001 पर्यंत मी अखंड अभग ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. त्यामध्ये त्याच्यातले बरेच उलट्याच उलट्या गोष्टी मला खूप सगळ्या अशा आठवायच्या आणि फार मजा यायची कारण त्यातले शब्दही तेवढेच प्रासादिक आहेत. जाता आता सांगायला पाहिजे की इतर ज्ञानेश्वरी आणि अभंग ज्ञानेश्वरी यात फरक काय आहे तर स्वरूपानंदानी 2 नवीन शब्द त्यात सांगितलेत असा माझा शोध आहे. एक म्हणजे अणुसंशोधन अशी उपमा त्याने त्याच्यात वापरलेली आहे आणि पतंग हा जो शब्द आहे हा पतंग ज्ञानेश्वरांच्या काळापासून जो वापरला जातो तो किड्यासाठी वापरला जातो, दिव्यावरती झेपावून जाणाऱ्या किड्यासाठी. पण स्वरूपानंदानी पतंग हा चायनीज पतंग अशा अर्थानं अभंग ज्ञानेश्वरीमध्ये भाषांतर करताना वापरले अशा अर्थाची एक ओळी आहे. या आता अखंड पारायण करत असताना विचार करायची सवय लागल्यामुळे हा एक माझा लावलेला मजेशीर शोध आहे. पण मला त्यामुळे असं नेहमी वाटतं की मागच्या शतकात जे कोणी शतकोत्तर काम केलेले लोक झाले त्यात कोण असतील बरं, तर मला असं नेहमी वाटतं की जे कृष्णमूर्ती बर्ट्रांड रसेल आणि स्वामी स्वरूपानंद हेच 3 लोक असे आहेत की ज्यांचं कार्य शतकोत्तर आहे. म्हणजे आज आता 2019 जरी आलं तरी आज असं म्हणता येईल की शतकोत्तर असल्यामुळे त्यांच्या त्या साहित्यामध्ये अक्षर साहित्यामध्ये फार मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीमध्ये स्पंदन आहेत आणि त्या स्पंदनामध्ये आनंद आहे आणि तो आनंदच खरा आनंद आहे. गोष्ट संजीवनी गाथेची चालली होती. यमुताई कुलकर्णी ह्या स्वामी स्वरूपानंदांच्या खूप परिचित आणि जवळच्या अशा शिष्या होत्या. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या संजीवनी गाथेच्या बाबतीत स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनी असं सांगितलेलं आहे की ही संजीवनी आहे म्हणजे चिन्मय आहे, जिवंत वस्तू आहे, हे छापलेले शब्द नाहीत आणि ते त्यांच्या आत्मस्फुरणातून आलेले आहेत. फक्त अंतःकरण किंवा काव्य शब्द साहित्य असला काही प्रकार नाही हा, हे पूर्णतः
कशातून आलेले आहेत, तर त्यांच्या आत्मस्फुरणातून आलेले आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. बऱ्याचदा यमुते असंही सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी का वाचायची, तर ज्ञानेश्वरांनी त्याच्यामध्ये आशीर्वचनं पेरलेली आहेत. त्याचं कसंही वाचन जरी असलं की अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्ण अर्जुनाला म्हणाला, त्या वाचनातून ती कृपा तुमच्यावर होत असून तुमच्या अनेक समस्या सुटतात असं अगदी बेधडक यमुताई सांगायचे. आम्हाला फार अशक्य आणि अचंब व्हायचं, हे कसं काय बोलतात लोक, हे कसे काय राहतात, दिसतात किती साधे, यांच्याकडे शस्त्र नाहीत, यांच्याकडे पैसे नाहीत, यांची अक्कल काय, हे कुठे शिक्षक म्हणून अगदी सामान्यासारखेच असतात, पण यांच्यात केवढं धीर आहे, यांच्यात केवढी ताकद आहे, यांच्यामध्ये केवढं प्रेम आहे गुरुबद्दलचं आणि केवढा विश्वास आहे जगण्याचा, हे खूप वेगळं असं आम्हाला कायम वाटायचं. या संजीवनी गाथेबद्दल हे इतकं सगळं झालेलं असल्यामुळं मग मी ते सगळं सोडून दिलं. पहिल्यांदा भावार्थ गीता 12वा अध्याय सारखा सारखा म्हणायचो आणि मग नंतर संजीवनी गाथा हातात घेतली. मग त्यात खरोखर लक्षात आलं की या संजीवनी गाथेमध्ये जितके काही अभंग आहेत त्यातल्या सगळ्या अभंगामध्ये एक विशिष्ट असा त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या विशिष्ट क्षणाला अत्यंत मुळातून स्वामींना आत्मस्फुरण झालेलं आहे. त्यावेळेच्या संवेदनेमधून एखाद्या कवीला, महाकवीला आतून आलेली गोष्ट आहे ती. जसं की वासुदेवानंद सरस्वतींना असं सांगतात की जे स्फुरण व्हायचं ते दत्त महाराज स्वतः सांगायचे आणि त्यांनी लिहिल्यासारखं अशा पद्धतीचं आहे. जे पूर्णतः आपण ज्याचा आत्ताच्या भाषेत ओरिजिनल म्हणतो असं आहे. आपण जे सगळं काही आहोत ते काय आहोत तर आपण शिकत जातो, म्हणजे काय एकाकडून दुसऱ्याकडे वाचलेलं पुन्हा सांगणे किंवा हे ज्ञान नाही तर ही माहिती आहे, मुळातून या ज्ञानाचा उगम होतो असं ते आत्मज्ञानपर जे आहे ते त्याच्यामध्ये आहे हे खूप जाणवतं. या प्रत्येक अभंगामध्ये अभंग छंद वापरलेला आहे आणि त्याप्रमाणे अतिशय सोप्या अशा 20व्या आणि 21व्या शतकातली ही मराठी आहे. जरी एकनाथांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली वगैरे म्हणतो तरी आज सुद्धा साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा लोक हे कळलं नाही, ते कळलं नाही, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय करतात. आणि आज आता 19ला मराठीची अवस्था काय झाली याच्यावर आपल्याला काही सांगायलाच नको. अशा परिस्थितीमध्ये इतक्या सोप्या आणि रसाळ शब्दातून ते जे काही सांगतात त्याचा अनुभव खूप मोठा आहे. यातल्या प्रत्येक अभंगाचा मी अनुभव घेतलेला आहे आणि मला हे वेळच लागलेलं होतं किंवा अजूनही सुद्धा फार कमी झाले असं नाही की काही विशिष्ट प्रसंग असा आला की पटकन गाथा जवळ ठेवलेली असायची, उघडायची आणि जे काही अभंग येईल समोर तो अतिशय मनापासून वाचायचा आणि मग नंतर मला वेळ नसायचा किंवा लपवायला जागा नसेल की खोळ्यासारखं सगळीकडे गाथा कसं दाखवणार, कुठं लॅपटॉप आहे, कुठं पुस्तक आहे, अभंगांचे आकडे लक्षात ठेवले होते. मग मी पटकन म्हणायचं 153 असं म्हणायचं, म्हणजे मग मला कळायचं की सखा माझा नारायण असं वगैरे. असं ते वेळ लागलं होतं कारण की मला असं जाणवायचं की त्याचं काहीतरी सेलेस्टियल कनेक्शन आहे असा तो अनुभव. आता हसतील सुद्धा लोक हे ऐकल्यानंतर, पण ही गोष्ट म्हणजे मेलडी खाव खुद जान जाव अशी, म्हणजे तुम्ही स्वतः म्हणावं, अनुभव घ्यावा आणि त्याचा खरोखर आनंद खूप चांगला येऊन जाऊ शकतो. आजही असा काहीतरी योग आहे की ज्यामध्ये इथून सुरुवात माझ्याकडनं झाली असेल पण हे मला सांगावंसं वाटलं. 103 क्रमांकाचा अभंग आहे. भाविकाची चिंता वाहे भगवंत, पाहे हिता हित तोची त्याचे, आड येता विघ्न घेतसे धावणे, रक्षा या कारणे भाविकाते, जे जे वांछी मन, जे जे वांछी मन ते तया देऊन, न्यून करी पूर्ण भाविकाचे. स्वामी म्हणे कैसा स्पर्शो शके काळ, सांभाळी गोपाळ भाविकाचे. काळ सुद्धा स्पर्श करू शकत नाही इतकी याची महती आहे. आणि बऱ्याचदा अशा वेळेला स्वामींनी हमखास कृष्णाचं रूपक वापरलं, गोपाळाचं वापरलं. स्वामींच्या एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये स्वामींना विचारलं होतं तेव्हा तुम्हाला जास्त कोण आवडतं असं विचारलं, त्यांनी रामाचा उल्लेख केला होता. म्हणजे शस्त्र धरता राम मी आहे कारण माझं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले असं त्यांची धारणा होती, म्हणजे त्यांचं स्वतःचं वागणं आहे. पण बऱ्याचदा चर्चा करताना आणि लिखाणामध्ये सगळीकडे गोपाळ कृष्ण अशा उपमा वापरल्यात कारण की त्यांना कृष्ण जास्त रिलेव्हंट किंवा अर्थपूर्ण वाटत असावं. त्यामुळे गोपाळ जो आहे तो संकटात असा फार छान एखाद्या हिरोसारखा धावून येतो, ही जी प्रतिमा आपण शतकानुशतकं बघतो ती खूप छान या सगळ्या ठिकाणी वापरेल. सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की चिंता वाहतो असा आहे, चिंता नष्ट करत नाही. चिंता आणि काय म्हणता येईल की त्याच्या विरुद्ध जे काय असेल त्या सगळ्यात सकट आपल्याला जायचं आहे. स्वरूपानंदांचा जो मुख्य उद्देश आणि मुख्य वाक्य ते असं आहे की अध्यात्माच्या कुठल्याही ज्या काही गोष्टी आहेत अध्यात्मातल्या याचा वापर दुःख कमी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी नसून आपल्याला खऱ्या आयुष्याचा अर्थ लावण्यासाठी अध्यात्माचं, हे त्यांचं मुळातलं अगदी पहिलं जेव्हा ते प्रगट झाले असं म्हणतात त्या पहिल्या अंकामध्ये सुद्धा त्यांचं हे पहिलं वाक्य होतं. आणि सुरुवातच अभंग ज्ञानेश्वरीची अंगावरती जरी कोसळती दुःखाचे डोंगर अशा पद्धतीचं होतं की जेव्हा दुःखाचे डोंगर जरी कोसळले तरी ईश्वराचं भान सोडता येणार नाही. किंवा यात सुद्धा एक अभंग आहे, गेला तरी जावं प्राण ईश्वराचे नाव सोडू नये अशा पद्धतीने, म्हणजे प्राण गेला तरी ईश्वराचं हे सोडणार नाही असं. तर त्या धारणेनं ते अखंड राहत असल्यामुळे जेव्हा ते
चिन्मय देहाच्या स्वरूपात होते, त्यावेळेला सुचलेला हा शब्द आहे की त्यामध्ये भाविकाची चिंता भगवंत वाहतो, कारण भाविकाचा भाव, भाविक असा शब्द आहे, भक्त किंवा अनुग्रहित असा नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे की आत्ताचे जे महाराज आणि इतर लोक आपण बघतो त्यांची यादी असते शिष्यांची किंवा असं लिस्टिंग असतं, तर स्वामींच्या वाङ्मयामध्ये अनुग्रहितांसाठी खास असं नाही आहे, सगळ्यांसाठी आहे. ते अनुग्रहित झाले तर थोडे भाग्यवान आणि त्यांनी स्वतः कष्ट केले म्हणून ते जवळ गेले, पण म्हणून त्यांचंच फक्त भलं आणि बाकीच्यांचं काही असा काही प्रकार नाही, इतक्या उच्च पदावरती होते. भाविकाची चिंता वाहे भगवंत पाहे हिता हित तोची त्याची. ह्याच्यामध्ये तो बाराव्या याच्यामधला उद्धवाचा जो भाग आहे की तो इतका लहान असतो बाराव्या अध्यायामधला की तो म्हणतो की मला माझं चांगलं आणि वाईट काही कळतच नाही, त्यामुळं तूच माझ्या वतीनं सगळं काय ते ठरव. मला आठवतं की हे मला फार आवडतं की आपण एवढे मूर्ख आणि बावळट असतो की आपल्याला काय मागायचं आणि कसं जगायचं कळतच नसतं, तर मग तेही त्याला सांगायचं की ते ठरव. तसं ते आहे की तोच बघेल आपलं हित किंवा हित, पाहे हिता हित तोची त्याचे, ते खूप महत्वाचं आहे. आड येता विघ्न घेत असे धावणे, विघ्न जेव्हा येतं मध्ये त्याला आपला एक तर कॉन्शियस थोडासा ब्लॉक झालेला असतो, आपल्याला कन्फ्युजन असतं, आणि या सगळ्यामध्ये आपण काय केल्यावर आपण यातून सुटू हे करणं खूप महत्वाचं असतं. अशा वेळेला धाव घेणंच खूप महत्वाचं असतं, नुसता दिलासा देण्यात काही अर्थ नाही, ते खूप छान सांगितलं. आणि कारण काय असतं तर रक्षा या कारणे भाविकात, भाविकाचं रक्षण कशासाठी तर त्याचा भाव जिवंत राहिला पाहिजे, भावासाठी तर भुकेला आहे देव, हा त्यातला एकूण सगळा असा म्हणता येईल की अर्थ आहे. जे जे वांछी मन ते तया देऊन, हे आणखीन थोडे लाड आहेत, हे फक्त स्वामींनीच ज्याला असं म्हणता येईल एन्डॉर्स केलेले आहेत, खात्रीनिशी सांगितलंय की तुमचे लाड सुद्धा पूर्वीन मी जर तो तसा भक्त असेल. जे जे वांछी मन, तुमच्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण करून, न्यून करी पूर्ण भाविकाच, आणि त्याचं न्यून आहे ते म्हणजे त्याचं कर्म असेल त्याचं काही असेल. म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींच्या स्तोत्रात जे सांगितले की आधीव्याधींचे दैन्यम असं जे आहे ना, म्हणजे त्या स्तोत्रामध्ये घोरात कष्टात उद्धरात स्वान नमस्ते जसं आहे तसं, आधी व्याधींचे दैन्यम, आधी म्हणजे मागच्या जन्मातलं आणि व्याधी म्हणजे या याच्यामध्ये, तर हे सगळं आपल्याला कुठं करणार आहे, कुठलं म्हणजे प्रारब्ध आहे का आत्ताच आहे, कोणाला काय समजते, कोणाला त्याच्यामध्ये रस आहे. तर असं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी न्यून राहिलेल्या आहेत त्या जीवात्म्यामध्ये, त्या भक्तामध्ये, त्या भाविकामध्ये. ते न्यून बरोबर पूर्ण करणं हे त्यालाच समजेल ज्यानं ते निर्माण केलेलं आहे, अशा अर्थानं ते लिहिलं आहे. न्यून करी पूर्ण भाविकाच. स्वामी म्हणे कैसा स्पर्शो शके काळ. न्यून म्हणजे आत्ता कसं आहे की आपण सगळे चंगळवादी आहोत, हे पाहिजे ते पाहिजे, गाडी बंगला घोडा आणि हे वगैरे, याला असं नाही, या म्हणजे नुसत्याच इच्छा असा त्याचा भाग नाही आहे. काळ हा अंतिम सत्य आहे या सगळ्यामध्ये, आणि हे काळाचं जे अंतिम सत्य आहे त्याच्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधीला कोणीही थोपवू शकत नाही, तर अशा काळाला फक्त ईश्वर थोपवू शकतो, आणि तो सुद्धा भाविकाची चिंता होणारा भगवंत थोपवू शकतो याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि असं उदाहरण कोणाचं आहे, गोपाळच, जे आपण गोवर्धनापासून शेवटपर्यंत अर्जुनाला उपदेश करेपर्यंत ज्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या सगळ्यामध्ये हे सगळं अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. या गोपाळ शब्दाबद्दल थोडंसं सांगतो, त्याचं कारण असं की मी भागवत ग्रंथ रामकृष्ण मठामध्ये वाचला त्यावेळेला श्रीकृष्ण किती श्रेष्ठ आहे आणि श्रीकृष्ण हा एक महाअवतार म्हणून किती ग्रेट आहे हे मला त्यावेळेला कळलं. त्याचं कारण असं की भागवतामध्ये श्रीकृष्ण आणि एकूण यादवांचा नाश होत असताना शेवटी कृष्ण आणि बलिरामाला कसं युद्ध करावं लागलं आपल्याच सगळ्या यांच्याशी, याचं अत्यंत सुंदर वर्णन आहे. तो एकमेव अवतार असा होता की त्याने आपला संपूर्ण जन्मापासून स्वतःच्या शेवटापर्यंतचा जो सगळा भाग आहे तो अत्यंत व्यवस्थित पूर्ण करून दाखवलाय एक उदाहरण म्हणून. तसं इतर कुठं दिसत नाही, आपण बाकीच्या ठिकाणी लुप्त झाले, गुप्त झाले, मग लोक त्याचा काहीतरी मजेशीर अर्थ लावतात, मग म्हणतात देवाचं असंच असतं, मग तिथे देव आणि माणूस वेगळा होतो अशी भावना होती, आणि मग आपल्याला काही कळत नाही काही राहिलं असं वाट. पण संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये अतिशय सुंदर त्याचं वर्णन आहे शेवटच्या याच्यामध्ये, आणि ते सुद्धा बळीरामाला जेव्हा हे होतं, बलराम त्याचा जो भाऊ त्याचा जेव्हा हे होतो की त्या समुद्रामधल्या पाण वनस्पती उपसून त्याने अशा घट्ट हाताने पकडले असताना सुद्धा, ते यादव तर सगळं तुंबळ युद्ध चालू असताना ते उपसून तो मारामारी चालून ते असताना त्याचा हात खचतो आणि तो पाण्यात बुडायला लागतो, त्यावेळेला त्याला असं धस्स होतं की आपल्या भावाला हे झालं, आणि त्यानंतर मग त्याला खूप त्याचं हे होतं, आणि संपूर्ण सगळं नष्ट झाल्यानंतर सुद्धा भगवान श्रीकृष्ण त्या सगळ्या याच्यामध्ये मग ते आपला हा आधी हट्ट आणि हे सोडून देऊन असं समजतात की आता आपला हा शेवट आहे आपला ह्या सगळ्या याच्यामध्ये. हे अतिशय उत्तम वर्णन भागवतामध्ये दिले, त्यामुळे गोपाळ असा शब्द जेव्हा येतो तेव्हा आणि भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्ण असा शब्द म्हणून जेव्हा येतो तेव्हा त्याची ताकद आणि शक्ती जी आहे ना ती सगळी या ह्याच्यामध्ये आली, आणि तोच भगवंत म्हणून भगवान श्रीकृष्ण असं म्हण, म्हणून पहिल्यांदा भगवंत म्हणलेलं आहे आणि त्यानंतर सगळीकडे गोपाळ असं म्हणलेलं. तर या संदर्भाने कसं की आपल्या लहानपणापासून संस्कार झाले असतात अवतारांच्या बद्दल, तर आपण उगाचच हे आणि ते असं गोळा करून काही साहित्य निर्माण केलं आणि श्रद्धा आणि भक्तीची दुकानं काढली तर हे चालणार नाही.
याचं कारण असं की ह्याच्याला तसं सिद्ध नसेल तर कुठलेही तुमचे काय म्हणताल संकल्प कधी पूर्ण होत नाहीत. तुम्ही अतिशय निरपेक्ष भावनेने जेव्हा काही कराल भाविक म्हणून त्याच वेळेला हे सगळं होऊ शकतं. संजीवनी गाथा हा असा सिद्ध ग्रंथ आहे आणि याच्यातल्या प्रत्येक अभंगाचा अनुभव मी घेतलेला आहे. आणि मग त्याचं कसं शोधायचं, एक तर पहिला जो भाग असतो तो पहिल्या दोन चरण असतात ते किंवा शेवटचे दोन चरण हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असतं असा माझा अनुभव आहे. आणि खरोखर तुम्ही जर संभ्रमात असाल, अडचणीत असाल, ताणामध्ये असाल, दुःखामध्ये असाल, आनंदात असाल, कुठल्याही नवरसापैकी कुठल्याही भावामध्ये असाल, अद्भुत बिभत्सपासून अगदी कामरसामध्ये सुद्धा, तरीसुद्धा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ह्याच्यातून मिळतं असा माझा अगदी खूप घट्ट अनुभव आहे. मी काही पुढचं प्रशिक्षण घेत असताना मला ह्याचं इतकं हे झालं, सवय लागली होती की माझ्या त्या गुरुनी शेवटी संजीवनी गाथा आणि सगळी पुस्तके एका फडक्यात बांधून ठेवली आणि कुलपात ठेवली की हे सारखं जवळ ठेवायचं नाही, तुला याचा चळ लागलाय, नाद लागलाय म्हणून. आणि त्यानंतर मग ते हळूहळू कमी पण झालं, पण यातले बरेचसे अभंगही मला पाठ झालेत. पण यमुताई जे म्हणायच्या त्या खऱ्या अर्थाने संजीवनी समाधी जसं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांची, तशी संजीवनी गाथा आहे. आणि गाथेमध्ये काय आहे, गाथा म्हणजे एकत्रीकरण, त्यांचे आत्मानुभव आहेत ते आणि ते खूप सुंदर छोट्या शब्दात. याचंच रिपीटेशन त्या अभंग ज्ञानेश्वरीतल्या विशिष्ट ह्याच्याशी काही संदर्भ आहेत, काही संदर्भ त्यांच्याकडे असणाऱ्या दासबोधन ह्याच्याशी आहेत, पण ते अत्यंत सूक्ष्म आहेत. त्यांचं सगळं आपण जेव्हा साहित्य वाचू त्यावेळेला कळतं की त्यांना स्वरूपानंद का म्हणत असेल. याचं कारण असं की स्वरूपाचा इतका सुंदर अभ्यास एक व्यक्ती अशा पद्धतीने करतो आणि संपूर्ण आत्मस्फुरणातून इतक्या हजारो लोकांचा मसिहा बनतो हा आत्ताच्या क्षणी चमत्कार आहे. आणि म्हणूनच स्वामी स्वरूपानंद हे शतकोत्तर महाअवतार आहेत. थँक्यू.